नंदाबाई तिच्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहत होती. तिच्या मुलाला काहीही कमी पडू नये म्हणून दिवसरात्र एक करून कष्ट करत होती. पण तिच्या मुलाला म्हणजेच दीपकला त्याची आई अजिबात आवडत नव्हती. तो नेहमी तिचा तिरस्कार करत होता, कारण सुनंदाबाईंना एक डोळा नव्हता आणि त्यामुळे त्या कुरूप दिसत होत्या. दीपकला त्याच्या आईची लाज वाटत असायची, म्हणून तो त्याच्या आईला शाळेत पण येऊ देत नव्हता. मग एके दिवशी एका कार्यक्रमासाठी सुनंदाबाईंना दीपकच्या शाळेत बोलवले होते. सुनंदाबाई त्याच्या शाळेत गेल्या तेव्हा त्यांना बघून कुठे तोंड लपवावे हे त्याला कळतच नव्हते. दीपक त्याच्या आईवर रागाचा एक कटाक्ष टाकून शाळेतून पळून जातो आणि घरी आल्यावर तो त्याच्या आईला प्रचंड बोलतो. कशाला आली होती शाळेत? तुला मी नाही सांगितलं होतं ना माझ्या शाळेत यायला? तुला बघून आता माझे मित्र मला किती चिडवतील. मी आता उद्या शाळेत कसा जाणार? तुला एक डोळा का नाही? तुम्हाला अजिबात आवडत नाही. यावर सुनंदाबाई तिच्या मुलाला काहीच बोलत नाही आणि दीपकला पण त्याच्या आईला एवढं बोलल्यावर पण काहीच पश्चाताप होत नाही. तो त्याच्या आईशी काही न बोलता जेवतो आणि झोपून जातो. रात्री आपल्या मुलाची झोप मोड नको व्हायला म्हणून सुनंदाबाई दबक्या आवाजात रात्रभर रडत असतात, पण त्याचे दीपकला काहीच वाईट वाटत नाही. दिवसेंदिवस दीपकला एक डोळा नसलेला त्याच्या आईचा अधिकच तिरस्कार वाटू लागला आणि तो मनाशी ठरवून घेतो की शिकून मोठ्या नोकरीला लागून इथून बाहेर पडायचं. त्याचप्रमाणे तो खूप अभ्यास करतो, उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो, मोठी पदवी मिळवतो, मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करू लागतो आणि मग एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होते. त्याचे कुटुंब पूर्ण होते, कारण त्याचे हे सुंदर कुटुंबाचे चित्र बिघडवणारी त्याची एका डोळ्याची आई तिथे नसते. तो तिला विसरूनच गेलेला असतो. तो त्याच्या आयुष्यात सुखी असतो. मग एक दिवस त्याच्या घराची बेल वाजते. तो दरवाजा उघडतो तर दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एका डोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याचे दोघं मुलं घाबरून जातात आणि अचानक आईला दारात पाहून दीपक आधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, कोण आहेस तू? इथे का आली आहेस? बघ, तुला बघून माझी मुलं घाबरत आहे, तू जा इथून. आपल्या मुलाचं बोलणं ऐकून सुनंदाबाई, मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आली आहे, असे बडबडत तिथून निघून जातात. आपल्या आईने आपल्याला ओळखलं नाही अशा समाधानात दीपक दार लावून घेतो. मग काही दिवसानंतर माजी विद्यार्थी म्हणून त्यांच्या गावातल्या शाळेतून दीपकला पत्र येते. परत त्या गावात जायची इच्छा नसताना मन मारून त्याने संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतला. दीपक त्याच्या गावातल्या शाळेत येतो. थोड्या वेळानंतर संमेलन पार पडते. कुठल्या तरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही न कळत त्याच्या झोपडीकडे वळतात. त्या झोपडीला कुलूप लावलेले असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि त्याच्या हातात एक पत्र देते. ते पत्र सुनंदाबाईंचं म्हणजेच त्याच्या आईचं असतं. दीपक ते पत्र वाचू लागतो. त्या पत्रात लिहिलेलं असतं की मी तुझ्यासाठीच आयुष्य जगले, तुझ्यासमोर आता मी परत कधी येणार नाही, पण तू कधीतरी येऊन मला भेटावं अशी माझी खूप इच्छा होती. शाळेच्या संमेलनाला तू येणार आहे हे मला कळले होते, पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी ठरवले, कारण मला माहीत आहे की ही एका डोळ्याची आई तुला आवडत नाही, तुला एका डोळ्याच्या आईची लाज वाटते. मला एकच डोळा का असा प्रश्न तू मला लहानपणी विचारला होतास, पण तेव्हा मी त्याचे उत्तर दिले नाही, कारण तेव्हा तू लहान होतास. पण आज सांगते बाळा, तू लहान असताना तुझा एक अपघात झाला होता आणि त्या अपघातात तुला तुझा एक डोळा गमवावा लागला. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले, म्हणून मी माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. मी तुझ्यावर अजिबात रागवलेले नाही. तू माझ्यावर खूप प्रेम करतो असाच मी विचार करते. पण कधी काळी माझ्या अवतीभोवती फिरणारा खेळणारा तू मला नेहमी आठवतोस. पत्र वाचून दीपक ढसाढसा रडू लागला. जी आई आजपर्यंत फक्त त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात
महत्त्वाचा अवयव जिने त्याला सहजपणे देऊन टाकला, त्याच आईशी आपण किती निर्दयपणे वागलो याचा त्याला प्रचंड पश्चाताप होऊ लागला। तो त्याच्या आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला, पण आता त्याचा काय उपयोग होता? त्याची आई त्याला सोडून कधीच निघून गेली होती, इतकी दूर की तिथून ती कधीच परत येणार नाही। मित्रांनो, आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका। तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा।